महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 700 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुरीदार फक्त 349 रुपयात, 599चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात। यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। शुंगारतळी येथे जलजीवन मिशनचे आमदार भास्कर जाधवांच्या हस्ते भूमिपूजन, आढावा बैठकीत ठेकेदाराची अनुपस्थिती। शुंगारतळीतील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे बुधवारी 23 रोजी पालपेने फाटा येथे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यानंतर ग्रामपंचायत पाटपन्नाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। सुमारे 4 करोडांचे काम घेणारा ठेकेदार अगर त्याचा प्रतिनिधी मात्र या आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्याने या ठेकेदाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला। संपूर्ण राज्यात हर घर नळ या जलजीवन मिशन योजनेचे करोडो रुपये निधी गावागावातून दिले गेलेले आहेत, त्याची जाहिरातही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी 30 ते 40 कोटींचा निधी या योजनेतून दिला गेला, मात्र सगळा हा सावळा गोंधळ आहे। प्रचंड भ्रष्टाचार या योजनेतून होणार असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे। गुहागर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेचे 6 गावचे ठेके व ठेकेदाराने घेतले आहेत। शृंगारतळी जलजीवन मिशनचा ठेका या ठेकेदाराने तब्बल 12.30% घेतला आहे। पाटपन्नाळे, गणेशवाडी, मदलीवाडी, तेलवाडी, गुरववाडी याही वाड्यांचा समावेश या जलजीवन योजनेमध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे। संबंधित अधिकारी या ठिकाणी येऊन ग्रामस्थांसमवेत चर्चा करून ही योजना पूर्णत्वास करणार आहेत। महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण, गुहागर।